मित्रांनो, आपल्याला आपण एक घरचा वैद्य म्हणून आलेले आहोत आणि हे जे आपण व्हिडिओ काढतो ते सगळ्यांना म्हणजे कोणी हल्ली कोण वाचायला जात नाही किंवा गुगलवर टाईप करायला पण कोणाला स्पेलिंग वगैरे मिस्टेक होतो किंवा थोडंफार जरी होत असेल किंवा नाही पण असे व्हिडिओ येतात घरचा वैद्य म्हणून त्याच्यामध्ये हे व्हिडिओ येणारच आणि तुम्ही जर लाईक केलं शेअर केलं सबस्क्राईब केलं बेल आयकन दाबलं तर नक्कीच हे व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. आपल्याला पोटाचे रोग बघायचे आहेत. पोटाचे रोग त्याच्यामध्ये दोन नंबर आहे अतिसार. अगोदर झाला बद्धकोष्ठ, आता आहे अतिसार. आणि अतिसार म्हणजे हगवण. तर हगवणीवर उपाय नंबर दोन आहे. पहिलाच उपाय मी सांगितलेला आहे काय करायचं आहे ते तुम्ही पाठच्या व्हिडिओमध्ये जावा आणि बघू शकता. तर पहिला उपाय काय ते मी सांगितले. आता हा दोन नंबरचा उपाय आहे. उपाय आहे म्हणजे आपल्याला जर हगवण लागली आहे, अतिसार झालं, तर आपल्याला काय करायचं आहे ते बघा. नारळ आहे. हे जे नारळ पाणी आहे हा कित्येक आजार आपले हे करतो. पण नारळ पाणी जर हा जर नारळ तुम्ही असंच मग तासून किंवा त्याचे वरची कवर काढून कवच काढून असंच ठेवलं तर ह्याच्यामध्ये बोलतात ना पिलं तर शरीराची झीज पण होते. ते काही दिवसांनी ठेवलं तसंच तुम्ही उघडं असं आणि तो जर प्यायला केलं तर शरीराची झीज पण होते हाडांची. पण हा नारळ ताजंचे ताजं प्यायलं तर काय होते जे आपल्याला अतिसार लागते हगवण लागते त्याच्यात काय करायचं. एक प्याळा नारळाच्या पाण्यामध्ये एक चमचा वाटलेले जिरे मिक्स करायचे आणि ते घ्यायचे तर हगवण लागलं तर आराम मिळतो. म्हणजे हगवण थांबण्यामागचा हा पण एक हेतू आहे. कारण जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात आपल्याला हगवण लागते डॉक्टरकडे गेलात डॉक्टरला लाईनीला एवढे पण पैसे वाचतात. आता नारळाची किंमत किती तर 40 ते 50 रुपये आहे. तुम्ही जर मार्केटमधून हा नारळ आणला तर 50 रुपये घेतील नाही ते खूप तर खूप 60 रुपये घेतील. पण ह्याच्या जर पाण्या ह्या नारळाच्या पाण्यामध्ये जिरं वाटलेलं मिक्स केलं आणि ते जर प्यायलं तर तुमची हगवण थांबते तुम्हाला आराम मिळते. बघा हगवण लागल्यानंतर माणसाला किती त्रास होतो चालण्याचं म्हणजे थकवा येतो पूर्ण तर थकवा पण निघून जाईल ह्याच्यामध्ये. तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला तर अजिबात विसरू नका. मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम. उपाय नंबर मी तिसरा घेऊन येते ताबडतोब.